विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 1 च्या पुस्तकातील 5th चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स शिकतोय. यातला प्रॅक्टिस सेट 5.2 सुरू आहे. 5th क्वेश्चन काय आहे बघा. संजय गेट्स फिक्स्ड मंथली इनकम. एव्हरी इयर देयर इज अ सर्टन इन्क्रीमेंट, इन्क्रीमेंट म्हणजे वाढ, इन हिज सॅलरी. आफ्टर 4 इयर्स हिज मंथली सॅलरी वॉज रुपीज 4,500 अँड आफ्टर 10 इयर्स हिज मंथली सॅलरी बिकेम रुपीज 5,400. देन फाइंड इज ओरिजिनल सैलरी एंड इयरली इन्क्रीमेंट. सगळ्यात पहिल्यांदा लिहू लेट संजयस ओरिजिनल सैलरी बी रुपीज एक्स एंड हिज इयरली इन्क्रीमेंट बी रुपीज वाय. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा फर्स्ट कंडिशन काय. एक्स ओरिजिनल सॅलरी, इयरली इन्क्रीमेंट वाय आहे आणि 4 इयर्स म्हणजे 4 × y, तर 4 वर्षांनी सॅलरी झाली आहे 4,500. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1, याला म्हणू आपण बाय फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे बघा. आफ्टर 10 इयर्स म्हणजे ओरिजिनल सॅलरी तर हीच राहणार आहे, फक्त या 4 ऐवजी आता 10 येतील. After 10 years, his salary became 5,400. This is equation number 2. From where it came? By second condition. आता आपण जर हे दोन्ही इक्वेशन ऑब्झर्व केले तर एक्सचा कोइफिशियंट सेम आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, फक्त आपल्याला लिहावं लागेल सबट्रॅक्टिंग. कसं लिहिणार बघा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2, म्हणजे इक्वेशन 2 आधी लिहावं लागेल आणि त्यातून इक्वेशन नंबर 1 सबट्रॅक्ट करावं लागेल. x प्लस 10 वाय इक्वल टू 5,400 आणि x प्लस 4 वाय इक्वल टू 4,500. सबट्रॅक्शन केल्यामुळे तिघांचे साईन चेंज होतील. x आणि मायनस x कॅन्सल. 10 वाय मधून 4 वाय गेले 6 वाय, 5,400 मधून 4,500 गेले 900. गुणाकारातले 6 इकडे घेऊन येऊ तर 900/6 म्हणजे 150 वाय ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ती सिम्पलेस्ट इक्वेशन मध्ये ठेवू, पुटिंग वाय इक्वल टू 50 इन इक्वेशन नंबर 1. सो व्हॉट विल वी गेट इन इक्वेशन नंबर 1. एक्स जशास तसे 4, वाय ची व्हॅल्यू आहे 150, इट इज इक्वल टू 4,500. 150 × 4 = 600 इक्वल टू 4,500 प्लस 600 तिकडे गेले तर मायनस 600, तर आन्सर येईल 3,900. सो संजयस ओरिजिनल सॅलरी इज 3,900 अँड हिज इयरली इन्क्रीमेंट इज रुपीज 150, असं आपल्याला स्टेटमेंट मध्ये लिहिता येईल. सो संजयस ओरिजिनल सॅलरी इज रुपीज 3,900 अँड हिज इयरली इन्क्रीमेंट इज रुपीज 150. अशा प्रकारे इथे आपलं हे पाचवं गणित संपलेलं आहे.